मित्रहो नमस्कार, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांची तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघत आहात प्रवीण यादव व्हिलॉग्स, गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असं इत्यंभूत माहिती देणारं यूट्यूब चॅनल प्रवीण यादव व्हिलॉग्स। तर मित्रहो, आज आपण चाललेलो आहोत कुरखेडा तालुक्यामध्ये असलेल्या डोंगर मेंढा या महादेवाच्या पहाडीवर, आणि त्यातील संपूर्ण निसर्गदर्शन मी तुम्हाला दाखवित आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मौजा अरततोंडी येथील महादेव मंदिराचं दर्शन केलेलं होतं, त्याच रस्त्यावर हे डोंगर मेंढा ही महादेवाची पहाडी पडते। आज मी तुम्हाला दाखवित आहेत की डोंगर मेंढा ही महादेवाची पहाडी कशा पद्धतीची आहे, कशा निसर्गरम्य परिसरात आहे, याचं आपण संपूर्ण दर्शन करणार आहोत। तर चला मित्र हो, आपण वडसा शहराहून निघालेलो आहोत आणि वडसावरून अगदी 7-8 किलोमीटर अंतरावर असलेलं हे महादेवगडी डोंगर मेंढाचं देवस्थान आहे। तेथील निसर्गरम्य परिसर आज मी तुम्हाला दाखवित आहे, तर चला जाऊया। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघत आहात प्रवीण यादव व्हिलॉग्स। तर मित्र हो, आज आपण आलेलो आहोत मौजा डोंगर मेंढा, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली या अतिशय सुंदर अशा नैसर्गिक स्थळी आलेलो आहोत। आपण जाणार आहोत, तत्पूर्वी आपण इथे थांबलेलो आहोत आणि इथून हा सरळ रस्ता मंदिराकडे जात आहे। तर चला मित्र हो, तुम्हाला संपूर्ण दर्शन घडविणार आहे, तर चला मित्र हो। इथून आपण सर्वप्रथम डोंगर मेंढा या गावी पोहोचणार आहोत आणि डोंगर मेंढा या गावी पोहोचल्यानंतर उजवीकडे येथील जी पहाडी दिसत आहे त्या पहाडीवरच डोंगर मेंढा येथील महादेव मंदिराचं आपण दर्शन घेण्याकरिता जाणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांची तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघत आहात प्रवीण यादव व्हिलॉग्स। तर मित्र हो, आज आपण आलेला हो मौजा डोंगर मेंढा, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली या ठिकाणी। आपण या अरततोंडी येथील महादेवाचं मंदिर आणि भव्य पहाडीचं दर्शन घेतलेलं होतं। येता येताना आपण देसाईगंजला जात असताना रस्त्यावरच हे डोंगर मेंढा येथील महादेव मंदिर पडते, तर आपण या महादेव मंदिराची सुद्धा भेट घेतलेली आहे। या महादेव मंदिराचं सुद्धा दृश्य मी तुम्हाला दाखवित आहे, चला बघून घेऊया मित्र हो। मौजा डोंगर मेंढा येथील महादेव मंदिर राखण्याकरिता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारा प्रवेश करत असताना आपल्या चपला पादत्राणी इथेच काढून ठेवून घेऊया। मित्र हो, अरततोंडीच्या महादेव मंदिराप्रमाणे या डोंगर मेंढ्याच्या महादेव मंदिराला जाण्याकरिता सुंदर अशा छोट्या छोट्या पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे। आपण या पायऱ्या चढून त्या मुख्य मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करूया, या तुम्ही माझ्यासोबत। डोंगर मेंढा आणि अरततोंडी यातील मुख्य जर फरक असेल तर अरततोंडीचं महादेव मंदिर हे फार उंचावर बसवण्यात आलेलं आहे, पण डोंगर मेंढा येथील महादेव मंदिर हे छोट्या खाणी आहे परंतु सारख्याच प्रकारच्या पहाडीवर आहे। इथे सुद्धा
रथकुंडी प्रमाणेच पहाडाची रचना आहे, खडबडीत खडबडीत असे दगडांची रचना इथे दिसते आपल्याला। आणि जात असताना छोटे छोटे मंदिर इथे लावण्यात आलेले आहे, आपण बघून घेऊया। हे मंदिर आहे सती अनुसया माताचं, हे छोटेखानी मंदिर आहे। यानंतर पुढे बघून घेऊया, इथे इथे आपल्याला गणेशाचं मंदिर दिसत आहे छोटेखानी। भगवान महादेवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। या मूर्तीच्या अगदी समोरच छोटा असा एक नंदी आणि शिवलिंग इथे ठेवण्यात आलेलं आहे। डोंगरमेढा या दोन्ही मंदिराची जर तुलना केली तर हे अगदी समोरासमोर आपल्याला दिसतात। इथून आपण पाहू शकतो दोन्ही महादेव मंदिर अगदी 8-10 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतात। आणि अगदी सारख्या प्रकारच्या दगडावर या गुहांचा पण निर्माण करण्यात आलेला आहे। मित्र हो, पहाडी अजून खूप उंचावर आहे, परंतु या मंदिराचं बांधकाम मात्र या अर्ध्या पहाडीवरच करण्यात आलेलं आहे। ते मंदिर आता मी तुम्हाला मोजा डोंगरमेढा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथील महादेवाचं मंदिर आहे। छोट्याशा डोंगरावर वसलेलं आहे, डोंगर जरी मोठं असलं तरी अर्ध्या डोंगरावर या मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। मंदिर हे आधुनिक पद्धतीचं बांधकाम आहे, म्हणजे आता सिमेंट विटांनी बांधलेलं आहे, फार पुरातन असं नाही आहे। आपण गेट खोलून आतमध्ये प्रवेश केला तर आपल्याला इथे एक शिवलिंग आणि एक नंदी आपल्याला दिसतो, पण इथे फार पुरातन अशा दोन मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो याच त्या भगवान शंकराच्या मंदिरातील दोन मूर्त्या, एका मूर्तीच्या हातामध्ये आपल्याला त्रिशूल दिसत आहे आणि दुसरी मूर्ती ही कदाचित पार्वती मातेची असावी, पण ती स्पष्ट दिसत नाही आपल्याला। आपण अंदाज बांधू शकतो फक्त त्याचा कमरेवर मूर्ती दाखवा कमरेवर हात ठेवलेला आहे एका मूर्तीच्या आणि दुसऱ्या मूर्तीच्या एका हातामध्ये त्रिशूल आहे। अशा पद्धतीची हे एक थोडी पुरातन मूर्ती दिसत आहे आपल्याला, पण बाकी या मंदिराचं बांधकाम मात्र नवीनच आहे। इथे कुठलाही पुजारी वगैरे काही आहे नाही, पण ठीक आहे, लोकांच्या श्रद्धेकरिता या मंदिराचं बांधकाम झालेलं असावं। अरततोंडी प्रमाणेच इथल्या दगडाचे रचना आपल्याला दिसत आहे, स्तरीय दगड इथे दिसत आहेत, आपली बालुकामय स्तरीय दगड इथे आपल्याला दिसत या डोंगरावर। आणि मला वाटते ही दगड घसरत घसरत खाली पर्यंत आलेले आहेत, भविष्यामध्ये हे दगड घसरू पण शकतात, पण इथे मंदिर असल्यामुळे हे अडतील याला, किंवा जास्त जोराचा वर्षाव जर झाला समजा वीज पावसांचा तर ते घसरू पण शकतात। तर मित्रांनो, इथे सुद्धा या मंदिरालगत सुद्धा एक समोर एक तलाव आहे आणि या तलावाच्या
तलावाचा उपयोग या समोरील शेती क्षेत्राकरिता होत असतो. समोर पुढे पण आपल्याला एक तलाव दिसत आहे. अशा रीतीनं हे सुद्धा अगदी छोटे खानी परंतु नैसर्गिक रीतीने समृद्ध असलेलं महादेवाचं मंदिर आहे आपण पाहू शकता. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये फार काही नाही, बस इतकंच आहे. आपण आता पुढे जाऊया आणि या मंदिराचा परिसर तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला सांगायला विसरू नका. चला, मागील काही दिवसांमध्ये ओरिसा राज्यातून महाराष्ट्रामध्ये म्हणजे अर्थात गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40 भयानक अशा हत्तींचा कडप गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे आणि तो कुरखेडा आणि देसाईगंजच्या जंगलामध्ये फिरत आहे. अशा भयानक परिस्थिती असताना सुद्धा आणि दिवसेगणिक वाघाची आणि बिबट्याची दहशत या गडचिरोलीच्या जंगलामध्ये लागलेलीच आहे. असे असतानाही आपण रिस्क घेऊन तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवण्याचा मानस घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत आणि आपण बघत आहोत मौजा अरततोंडी आणि डोंगर मेंढा या दोन्ही गावातील महादेवाच्या मंदिराचं दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घडवून आणलेलं आहे. तर मित्रांनो, या दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं, काय नवीन वाटलं, काय व्हायला पाहिजे, आपल्या प्रतिक्रिया तुम्ही मला सांगा. आणि हे व्हिडिओ म्हणजे आत्ताचा हा अरततोंडीचा आणि हा डोंगर मेंढ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की लिहा, आपल्या प्रतिक्रिया सुचवा. अजून कुठल्या प्रकारचे स्पॉट्स तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा. तुमच्याकरिता असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित रहा. पुन्हा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.